कोणी कोणतेही धर्मशास्त्र वाचले नाही तरी चालेल पण एकदा शरीरशास्त्राचा अभ्यास हा नक्की करावा वैज्ञानिक मानवी शरीराचा अभ्यास करून थक्क झाले आहेत कारण मानवी शरीर हे खूपच अद्भुत आहे जसे की मजबूत फुफ्फुस आपलं फुफ्फुस दररोज वीस लाख लिटर हवेला फिल्टर करते आपल्याला याचा अंदाजा पण नाही येत जर फुफ्फुसाला खेचून लांब केलं तर तो टेनिस कोर्टचा एक हिस्सा पूर्ण व्यापून टाकेल आता बघू अशी कोणतीही फॅक्टरी नाही जसे की आपले शरीर दर सेकंदाला 25 करोड नवीन सेल बनवते दररोज दोनशे अब्जापेक्षा जास्त रक्तकोशिकांचे उत्पादन होते सतत शरीरात पंचवीसशे अब्ज रक्तकोशिका असतात रक्ताच्या एका थेंबात पंचवीस करोड कोशिका असतात आता बघू आपण लाखो किलोमीटरचा प्रवास मानवाचे रक्त शरीरात दररोज एकोणावीस लाख दोन हजार किलोमीटरचा प्रवास करत असते आपल्या शरीरात साधारणपणे पाच पॉईंट सहा लिटर रक्त असते जे दर वीस सेकंदाला एक वेळा संपूर्ण शरीराचे भ्रमण करते आता धडधड तंदुरुस्त व्यक्तीचं हृदय दररोज दहा लाख वेळा धडकतं वर्षभरात तीस करोडपेक्षा जास्त वेळा धडकतो हृदयचं पंपिंगचा दाब एवढा जास्त असतो की रक्ताची चिळकांडी तीस फूटवर उडू शकते आता सर्व कॅमेरे आणि दुर्बीण सुद्धा नसपड जातील असं आपण बघू मानवाचे डोळे एक करोड रंगांना ओळखून लहानातला लहान फरक ओळखू शकतात अजूनपर्यंत जगात अशी कोणतीही मशीन नाही जी यांच्याबरोबर स्पर्धा करू शकेल म्हणून आपल्या डोळ्यांसमोर सर्व कॅमेरे आणि दुर्बीण निष्फळ आहेत आपल्या नाकात नैसर्गिक एअर कंडिशनर आहे जी थंड हवेला गरम आणि गरम हवेला थंड करून फुफ्फुसात पाठवते चेतना तंत्र शरीराच्या बाकी हिशात तासाला चारशे किलोमीटर गतीने तडक उपयुक्त सूचनाचं प्रसारण करतं मानवाच्या मेंदूत शंभर अब्जपेक्षा जास्त नर्व सेल्स आहेत आणि त्यांची गती ताशी चारशे किलोमीटरची गती असते जबरदस्त मिश्रण बघूया आता शरीरात सत्तर टक्के पाणी आहे याशिवाय मोठ्या प्रमाणात कार्बन जस्त कोबाल्ट कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फेट निकेल आणि सिलिकॉन आहेत ते जबरदस्त मिश्रण आता बघू अजब शिंक शिंकताना बाहेर येणारी हवेची गती प्रति ताशी एकशे सहासष्ट ते तीनशे किलोमीटरपर्यंत असू शकते उघड्या डोळ्यांनी शिंकणे निव्वळ नी अशक्यच आहे आता बघू बॅक्टेरियाचे गोदाम मानवाच्या शरीराच्या दहा टक्के वजन हे त्याच्या शरीरात असलेल्या बॅक्टेरियाचे असते एक चौरस इंच त्वचेमध्ये सुमारे तीन पॉईंट दोन कोटी बॅक्टेरिया असतात आता बघा विचित्र विश्व डोळ्याचा विकास लहानपणीच पूर्ण झालेला असतो नंतर त्याचा विकास होत नाही पण नाक कानाचा विकास संपूर्ण जीवनपर्यंत चालूच राहतो कान लाखो आवाजाचे फरक जाणू शकतो कान एक हजार ते पन्नास हजार हर्ट्स आवाजांना ओळखू शकतो मानवी दात मानवी दात दगडासारखे मजबूत असतात पण शरीराचे अन्य भाग स्वतःची काळजी स्वतःच घेतात तसे दात आजारी पडल्यावर स्वतःची सुधारणा करण्यासाठी सक्षम नसतात म्हणून दातांची काळजी घ्या तोंडातली लाळ मानवाच्या तोंडात, तोंडात दररोज एक पॉईंट सात लिटर लाळ बनते लाड भोजन पाचन करण्यास मदत करते हे आपल्याला माहीत आहे जिभेत असलेली दहा हजारपेक्षा जास्त स्वाद ग्रंथींना ओली ठेवते हे कदाचित आपल्याला माहिती नसेल आता पापड्या झपकवणे काय आहे ते बघू वैज्ञानिक सुद्धा मानतात की पापड्या झपकवल्यास कचरा निघतो यामुळे डोळ्यांच्या दृष्टीत फारच फरक जाणवतो नखांची कमाल अंगठ्याचे नख सर्वात हळू वाढते आणि मधल्या बोटाचे नख सर्वात वेगाने वाढते दाढीचे केस पुरुषांच्या दाढीचे केस सर्वात वेगाने वाढतात जर कोणी व्यक्ती संपूर्ण जीवन दाढी नाही करत तर तीस फूट लांब ती दाढी होऊ शकते जेवणाचे गणित व्यक्ती सामान्यरित्या जेवणासाठी पाच वर्षाचा वेळ खर्ची करतो जीवनपर्यंत आपण आपल्या वजनाच्या सात हजार पट जेवण खाल्लेलं असतं केश गणण्याचा त्रास एका तंदुरुस्त माणसाच्या डोक्यातले ऐंशी केस दररोज गळतात स्वप्नाची दुनिया बाळ जगात येण्याआधी पासूनच आईच्या गर्भाशयातच स्वप्न पाहायला सुरू करतो वसंत ऋतूमध्ये बाळाचा विकास वेगाने होतो झोपेचे महत्त्व झोपेदरम्यान माणसाची ऊर्जा वाढते मेंदू महत्त्वपूर्ण माहिती गोळा करतो शरीराला आराम मिळतो आणि डागडुगीचे काम पण होते झोपेदरम्यान शरीराच्या विकासासाठीचे गरजू हार्मोन्स मुक्त होतात तेव्हा तुमच्या किमती शरीराचे कमी मूल्यांकन करू नका म्हणून नियतीचे दिवसात तीन वेळा न चुकता आभार म्हणून आठवण करा सकाळी उठताना जेवताना रात्री झोपताना मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण साभार